नमस्कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे माझी कपड्यांची मशीन लावून झालेली ला आहे आणि त्याच्यानंतर इथं शेजारच्या ताईंनी आम्हाला पाणीपुरी आणून दिलेली आज त्यांच्या मुलांचा सुट्टीचा दिवस होता त्यांनी त्यामुळे पाणीपुरीचा बेत केला होता मी आज बनवलेली छोलीची भाजी आणि चपाती माझं सर्व काम ऑलमोस्ट आवरून झालेलं आहे त्याच्यानंतर मी निघाले इथे बँकेत आणि ऊन तर इतकं भयानक होतं साडेबारा वाजलेले आणि बँकेचं टायमिंग दोनपर्यंत होतं बससुद्धा येत नव्हती मी स्कार्फसुद्धा घरी विसरलेले त्याच्यानंतर अर्धा पाऊन तास उभा राहिल्यानंतर मला मिळाली एक बस त्याच्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो हा एकच सुटकेचा निश्वास सोडला आणि निघालो आणि बरं झालं बाई सीटसुद्धा मला मिळाली बसायला त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि खूप छान वाटलं मला खिडकी शेजारी जागा मिळाली आणि मला असं खिडकी शेजारी जागा नेहमी हवी असते आणि त्याच्यानंतर आम्ही पंधरा मिनिटांनी उतरलो बसमधून आणि बँकेत गेलो मला वाटलं आता बँक बंद झाली असेल तर कारण की त्यांचा जेवायचा टायमिंगसुद्धा होतो पण बँक उभा ल सॉरी उघडी होती लकेली त्यामुळे ओपन होती, त्या होती बँकेत आम्ही गेलो आणि आमचं कामसुद्धा बँकेतलं कंप्लीट झालं त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता बँकेमध्ये एकदम असं आतमध्ये गेलं की इतकं थंड आणि ए सी असल्यामुळे इतकं छान वाटलं त्याच्यानंतर पुन्हा बाहेर आलं तर पुन्हा ऊन लागलं ला, आणि घरी येताना आम्ही एक एक उसाचा रस पिलो एक एक ग्लास उसाचा रस पिलो त्याच्यानंतर मुलांसाठी मी इथं सामोसा घेतला एक एक आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा घरी निघालो तर घरी येऊन मग संध्याकाळी हे प साडेपाचचा टायमिंग आहे तर मला आज बालुशाही बनवायची होती कारण की मला गावाला द्यायची होती आणि इथे पण थोडी ठेवायची होती मुलांसाठी तर गावाला मिस्टर जाणार होते त्यामुळे ठरवलं की आज बालुशाही बनवायची तर बालूशाही मी एक किलोच्या प्रमाणात बनवलेली आहे इथे एक किलो पिठाला मी घेतलेला आहे एक चमचा बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा त्यानंतर अगदी चवीप्रमाणे चवीनुसार म्हणजे अगदी चिमूटभर मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे कारण की गोड काही बनवायचं असेल आणि त्यामध्ये थोडंसं अगदी मीठ टाकलं ना खूप छान टेस्ट येते त्यानंतर मी एक वाटी यामध्ये साजूक तूप टाकलेलं आहे आणि एक वाटी दही घेतलेलं आहे हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलं की त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप असं गव्हाच्या आपली जी चपाती बनवतो त्याप्रमाणे पीठ नाही मळायचं असंच हलक्या हातानेच हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि असं ओबडदोबडच पीठ आपल्याला मळायचं आहे म्हणजे आपल्या बालुशाहीला लेअरसुद्धा खूप छान सुटतात म्हणजे चांगली खुसखुशीत आणि मस्त होते बालूशाही तर अशा प्रकारे मी पीठ इथे मळून घेत आहे आणि हे बघ आता पीठ मळून झालेलं आहे मी पंधरा ते वीस मिनटासाठी रेस्ट हो करून दिलं हे पीठ तोपर्यंत मी बाकीची कामं वगैरे करून घेतली त्यानंतर अशा प्रकारे पेढा एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे मधोमध याला होल पाडून बालूशाही बनवायची आहे तर मला एकटीला खूप कंटाळा आला एवढं सगळं करण्यासाठी त्यामुळे मी नंतर मुलांची मदत घेतली बालुशाही करण्यासाठी तुम्ही पुढे पाहू शकता की मुलंसुद्धा माझ्या मदतीला आलेली आहेत आली कुठली मीच त्यांना घेतलं म्हटलं करू लागा तरच खायला मिळेल त्यानंतर मी इथे मुलांकडून बालुशाही सगळ्या सगळ्यांनी जेव्हा बनवलं ना अगदी पाच मिनटंसुद्धा नाही लागली करायला तर मला एवढं करायला करायला दहा कर ते पंधरा मिनटं खरंच गेलेली अस गेले असते त्याच्यानंतर मी तर सगळ्या बालुशाही मुलांनी मी करून घेतली नंतर तोपर्यंत मी इकडे गॅसवरती तेल तापत ठेवलं होतं या बालुशाही आपल्याला एकदम मंदाचेवरच तळायच्या आहेत तेव्हा त्या आतपर्यंत व्यवस्थित अशा या तळल्या जातात आणि म्हणजे कच्चे राहत नाही आपलं पोट बिघडत नाही तर अशा प्रकारे मंदाच्यावर मी सगळ्या बालुशाही आता तळून घेत आहे द मंडळी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे बेलायकनचं बटन आहे तेही नक्की प्रेस करा सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि जेव्हा मी कधी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशनही सर्वात आधी त्यामुळे तुम्हाला मिळून जाईल तर अशा प्रकारे आता मी बालुशाही मंदाचेवर तळून घेत आहे बालूशाही पण पटकन आपल्याला पलटी नाही करायची जेव्हा ती एकदम असं आपोआप तेलामध्ये सोडली की एका साईडनी तळून झाली की ती आपोआप म्हणजे वरती येते तरंगून तेव्हाच पलटी करायची आणि नंतर दुसऱ्या बाजूनी या तळून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे मी आता सगळ्या बालूशाही या तळून घेतल्या आणि आता तळून घेतल्यानंतर मी आता पाकसुद्धा बनवून घेणार आहे तर मुलं पण आता वासानेच त्यांना भूक लागलेली ला आहे तर म्हटलं थांबा जरा तोपर्यंत मी त्यांना चहा आणि खारी दिली होती खायला तर अशा प्रकारे माझ्या सगळ्या बालुशाही तळून घेतल्या आणि एक किलोसाठी मी इथे अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि साखरेच्या निम्मा म्हणजे अर्धा किलोच्या थोडंसं पाहून आपलं मी म्हणजे एक दीड वाटी साखर बुडे इतपतच पाणी घातलेलं आहे यामध्ये ज्याचं त्याचं प्रमाण पण वेगवेगळं असतं बनवण्यासाठी हे माझं प्रमाण आहे त्याच्यानंतर पाक होत आला की मग त्याच्यानंतर मी विलायची पावडर आणि सुंठ पावडर टाकलेली आहे सुंठ पावडरसुद्धा टाकलीनं खूप छान वास आणि टेस्ट इतकी छान लागते ना तुम्ही एकदा नक्की करून बघा त्याच्यानंतर अशा प्रकारे चिकट अशी एक तारी एक तार आली की नंतर गॅस आपला बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये बालूशाही आता तुमच्याकडं जर मी तर खूप प्रमाणात बनवलेले आहेत त्यामुळे मी दोन वेळा करून यामध्ये टाकलेले आहेत जर तुमच्याकडं थोड्याच असतील तर तुम्ही एकदमही टाकू शकता आणि पाच ते सात मिनटं अशा प्रकारे पाकामध्ये ठेवल्या की नंतर त्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर मी आता या निम्म्या ज्या आहेत त्या काढून घेत आहे आणि नंतर बाकीच्या बालूशाही त्यामध्ये टाक टाकलेल्या आहेत त्या पण मी पाच ते सात मिनटानंतर काढून घेणार आहेत तर अशा प्रकारे मी बालुशाही आज बनवून घेतल्या तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करू नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद